नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा एटे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकेशन ऑफ लेथ मशीन, स्पेसिफिकेशन ऑफ लेथ मशीन, लेथ मशीनचं वर्गीकरण या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रों, या अगोदरच्या लेसन मध्ये आपण माहिती पाहत असताना लेथ मशीनचं क्लासिफिकेशन किंवा क्लासिफिकेशन ऑफ लेथ मशीन या लेसनच्या अनुषंगाने आपण माहिती पाहिली की यामध्ये लेथ मशीनचं वर्गीकरण हे प्रामुख्याने इंजिन और शंटर लेथ, दोन प्रोडक्शन लेथ, तीन स्पेशल लेथ अशा प्रकारे हे वर्गीकरण केलं जातं. या संदर्भात सखोल अशी माहिती पाहिली. आजच्या ह्या लेसनमध्ये स्पेसिफिकेशन ऑफ लेथ मशीन संदर्भात माहिती पाहत असताना आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण या लेथ मशीनच्या अनुषंगाने, स्पेसिफिकेशनच्या अनुषंगाने पाहणार आहोत. त्यामध्ये मशीनची ओळख होण्यासाठी किंवा बाजारातून मागणी करण्यासाठी त्या विशिष्ट मशीनची ठराविक वैशिष्ट्ये द्यावी लागतात. त्याला मशीनची वैशिष्ट्ये म्हणजेच स्पेसिफिकेशन असे म्हणतात. तर नवीन मशीन खरेदी करताना ही माहिती खरेदीदाराला पुरवावी लागते. तर या अनुषंगाने ही माहिती आपण आज अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी या आकृतीच्या माध्यमातून काही माहिती आपण समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी एक लेथ मशीनचा सिंपल डायग्राम दाखवलेला आहे. त्यामध्ये LB ही बेडची लेन दाखवलेली आहे. या ठिकाणी दोन सेंटर मधलं अंतर LC दाखवलेले आहे. या ठिकाणी रेडियस दाखवलेला आहे. तर या ठिकाणी रेडियस ऑफ द वर्क म्हणजे सेंटर हाईट ऑफ द लेथ, त्याच्यानंतर हड्डी दाखवलेले आहे, डायमीटर ऑफ वर्क फिंग, त्याच्यानंतर बिटवीन सेंटर. हा बिटवीन सेंटर LB, लेंथ ऑफ बेड, त्याच्यानंतर बेडची लांबी, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून दाखवलेली आहे. तर यामध्ये आपण आर रेडियस ऑफ द वर्क, आर रेडियस ऑफ द वर्क या ठिकाणी आर दाखवलेले, रेडियस ऑफ द वर्क सेंटर हाइट ऑफ द लेथ, त्याच्यानंतर डी दाखवलेले आहे. डी म्हणजे डायमीटर बिटवीन सेंटर, डी बरोबर डायमीटर बिटवीन सेंटर, त्याच्यानंतर LB लेंथ ऑफ द बेड, या ठिकाणी लेंथ ऑफ द बेड, बेडची लांबी. खालील मुद्द्यांच्या आधारे सेंटर लेथचा तपशील हा स्पेसिफिकेशन मध्ये सांगितला जातो. त्यामध्ये एक, लेथवर पकडता येणाऱ्या मोठ्यात मोठ्या जॉबचा व्यास, स्विंग ओर बेड म्हणजे लेथच्या आसापासून लेथ बेडच्या वरच्या बाजूपर्यंतचे लंबांतर होय. दोन, लेथ बेडची लांबी. स्पेसिफिकेशन मध्ये तिसरा मुद्दा, दोन सेंटर्स मध्ये धरून काम करता येणाऱ्या जॉबची लांबी. चार, बेडवेची लांबी. पाच, थ्रेड किंवा आटे कापले जाण्याची मर्यादा, क्षमता म्हणू आपण त्याला. सहा, लेथची क्षमता. सात, स्विंग ओर बेड, या बेडवर फिरू शकणारा जॉब. स्विंग ओर कॅरेज, कॅरेजवर फिरू शकणारा जॉब म्हणजे लेथच्या मध्यापासून कॅरेजच्या वरच्या बाजूपर्यंतचे लंबांतर. पुढचा मुद्दा, क्रॉस स्लाइड व कंपाऊंड स्लाइड वर असलेल्या कॉलमवरील मापन खुणापैकी प्रत्येक खुणेची किंमत. नऊ, उपलब्ध असलेल्या स्पिंडल स्पीडची मर्यादा. दहा, स्पिंडल बोरचे माप, स्पिंडल बोरचं म्हणजे स्पिंडलला असलेल्या होलचं आतील माप, स्पिंडल नोटचा प्रकार.
लेत यंत्राचा विक्रेता आणि खरेदीदार यांना खरेदीविषयी एकमेकाशी बोलताना या तपशिलाची स्पेसिफिकेशनमध्ये मदत होते. लेथवर काम करणाऱ्या व्यक्तीस एखादे दिलेले काम दिलेल्या लेथ मशीनवर करता येईल किंवा नाही हे या स्पेसिफिकेशनवरून समजते. अशा प्रकारे आजच्या ह्या स्पेसिफिकेशन ऑफ लेथ या मशीनच्या अनुषंगाने आपण मशीनची ओळख होण्याकरता किंवा बाजारातून मागणी करण्याकरता त्या विशिष्ट मशीनची ठराविक वैशिष्ट्ये द्यावी लागतात, त्या स्पेसिफिकेशन ऑफ लेथ असे म्हणतात. तर अशा या स्पेसिफिकेशन ऑफ लेथ मशीनच्या अनुषंगाने आपण ही माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासली. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.